या सगळ्या समवेत चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अर्थातच मान्यवर आहेत ज्यांची सातत्यानं आपण चर्चा करत होतो सुरुवातीला मी येते अर्थातच आचार्य सर तुमच्याकडे तुम्ही वारंवार म्हणत होता की अबकी बार जे पंचेचाळीस पारचा जो नारा दिला जातोय तो, तो काही यावेळेला शक्य होणार नाहीये आधीच रोखला जाईल आणि लोकशाही मराठीचा एक्झिट पोल सुद्धा हेच सांगतोय महाविकास आघाडीचा बोलबाला या एक्झिट पोलवर पाहायला मिळतोय आणि महायुतीसाठी म्हणून कुठेतरी विजयाचा हा वारू जो आहे तो मात्र रोखला गेलेला आहे लढाई काटे की टक्कर आहे बाबा या सगळ्याच मतदारसंघात <coughs> खरंय तुमचं आता एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर सत्तावन्न अठ्ठावन्न सालापासून एक्झिट पोल येत आहेत सुरुवातीच्या काळामध्ये सॅम्पल टेस्टिंग कमी असतील आता लाख ते दहा लाखापर्यंत साधारण सॅम्पल टेस्टिंग याच्यामध्ये घेतली जातात याचा जर आपण विचार केला तर बहुतांशी एक्झिट पोल हे बऱ्यापैकी निकालाच्या जवळपास येताना दिसतात फार क्वचित ठिकाणी एक दोन इलेक्शनमध्ये एक्झिट पोल चुकलेले आपल्याला बघायला मिळालेत बहुतेक ठिकाणी प्रामुख्याने बरोबर आलेले दिसतात सॉरी सर तुम्हाला मी मध्येच रोखला पण दोन हजार एकोणीस एक्झिट पोल अतिशय परफेक्ट आले हो आले होते ना नक्कीच आले होते आता साधारणपणे वेगळ्या रचनांमधनं जे आपण बघतोय ते बावीस ते चोवीस पर्यंत महाविकास आपले यु यू, महायुतीला जागा दाखवत आहेत आम्ही जे काही साधारणपणे अंदाज घेतला होता किंवा जे वेगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून वेगळे जे चॅनल्स आहेत किंवा वेगळ्या ठिकाणी फिरून जी काही माहिती घेतली होती ती साधारण सव्वीस ते पर्यंत जागा येतील असा एक प्राथमिक अंदाज होता याच्यामध्ये आता यातल्या अनेक जागा या काटेकी टक्कर असल्यामुळे तिथे नेमकं काही प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतो तुमच्या एक्झिट पोलचा जो अंदाज आहे हा तुमच्या दृष्टिकोनातून योग्यच आहे याच्यावरती काय मला काही म्हणायचं नाही पण बायनलार याच्यामधल्या कित्येक जागा अशा दिसत आहेत की याच्यामध्ये उन्नीस बीस फरक होऊ शकतो okay. महाराष्ट्रामध्ये खरंच यावेळेला आश्चर्यकारक होतं आणि सांगणं खरंच कठीण आहे इवन दो अजित पवारांनी अगदी तीन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलेलं आहे ब्रह्मदेवाच्या बापाला देखील यावेळेला निकालाबाबत अंदाज व्यक्त करणं शक्य नाही आणि शेवटी शेवटी भाजपच्याही काही नेत्यांची मी आता नाव घेणं चुकीचं राहील पण भाजपच्या नेत्यांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली होती की हो सांगता येणं कठीण आहे बरोबर आहे त्याच वेळेला शरद पवार पस्तीस तीस पस्तीसपर्यंत येऊन पोचले होते संजय राऊतही तीस पस्तीसपर्यंत जाऊन पोचले होते याचा अर्थ याच्या दोन चार पाच जा जागा मागे खाली आणून आपण विचार केला तर सव्वीस ते मध्ये साधारणपणे महायुती जाऊ शकते आणि मग उर्वरित जागा ज्या आहेत बावीस चोवीसच्या दरम्यान जर आपण बघितलं त्या महायुतीला म्हणजे बा ब भाजपला त्यांच्याबरोबरच्या लोकांना जाऊ शकतात असा एक तर्क लढवता येऊ शकतो पण तरी अनेक ठिकाणी काटोकी टक्कर जसं तुम्ही आता मला ठाण्याचं था सांगितलं हो। तर ठाण्यामध्ये सुद्धा मी जेव्हा जेव्हा अनेक वेळा रिव्ह्यू घेतले ठाण्यातल्या अनेक पत्रकारांना अनेक भागातल्या वेगळ्या लोकांना मी सातत्याने विचारत होतो शेवटपर्यंत लोक कन्क्लुजनला येत नव्हते तळामधला एक वर्ग सांगत होता की नाही राजन विचारे येतील पण त्याच वेळेला शेवटी शेवटी निकालाचं कल आणि पडलेली मतं त्या त्या भागातल्या विधानसभा क्षेत्रातला जर नीट बारकाईने अभ्यास केला तर नरेश मस्केचं पारडं जड दिसायला लागलो तर ही वस्तुस्थिती आता प्रत्यक्षात निकाल जेव्हा येईल चार तारखेला तेव्हा वस्तुस्थिती कळेल पण शेवटच्या टप्प्यामध्ये फिरून फिरून जेव्हा अंदाज घेतला आणि विधानसभा न्याय तुम्ही आकडेवारी चेक केली त्यातही कुठल्या भागामध्ये कुणाला मतं मिळालेली आहेत किती टक्के मिळालेली साधारण दिसतात त्याच्या अनुषंगाने काही बदल होऊ शकतात आता तसेच बदल हे महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील आता कसं होतं हो। की आता बारामती आपण तुम्ही सुरेंद्र पवारांना दिले तर बारामतीमध्ये जरी बारामतीमध्ये किती प्रमाणात होईल खडकपासला काय दर्शवतोय होतोय त्याच्यामध्ये इंदापूर काय होतंय इंदापूर खरंच त्या पद्धतीने जाणार काय यांच्याबरोबर की वर्करनी त्यांनी सपोर्ट केला आहे हर्षवर्धन पाटलांनी आणि प्रत्यक्षामध्ये खाली जे काय मेसेज सिग्नल द्यायचे ते दिलेले आहेत शिरूरमध्ये काय होऊ शकतं अशा अनेक गमती जमती त्याच्यामध्ये लोकांना गृहित धरून काही वेळेला जर नेते मंडळी इकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारत फिरली तर ते नेत्यांना आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पण खरंच मान्य आहे का सुद्धा काही निकाल अवलंबून राहतील त्यामुळे ह्या वेळच्या महाराष्ट्राच्या एक्झिट पोलबाबत बोलताना थोड़ा सावरच बोलायला लागेल असं मला वाटतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा